तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंनो, मी आत्ताच ज्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जी आपली चिबड जमीन असती किंवा त्या जमिनीमध्ये पाणी साचून राहतं अशा जमिनीमध्ये लाल्या रोगाचा प्रादुर्भाव लवकर अडत असतो, कारण ती अन्नद्रव्य शोषून घेण्यात असमर्थ असतं, कारण ती अन्नद्रव्य एकतर वाहून गेलेलं असतं, आपण दिलेले जे खतं वाहून गेलेले असतात किंवा ते त्याचं विघटन होऊन ते जमिनीमध्ये मुरले गेलेले असतात. आता तुम्ही बघू शकता ही जी कपाशी आहे या कपाशीमध्ये सध्या पाणी वाहत आहे, तर याच्यामुळं आता साधारण 4-5 दिवस झाले या कपाशीमध्ये पाणी वाहते आणि अशा परिस्थितीमध्ये आता या कपाशीला लाल्या वगैरे पडत आहे. तर याला बोंड्या वगैरे तुम्ही बघू शकता काय नाही, 25-30 बोंड्या आहे. परंतु आता तुम्ही हे जे शेत आहे ह्या शेताच्या मी वरती तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये दाखवतो की ज्या भागामध्ये पाणी वाहत नाही किंवा ते वापसा अवस्था आहे ज्या ठिकाणी ज्या शेतीची वापसा अवस्था आहे अशा ठिकाणी तुम्हाला मी नेऊन दाखवतो आणि त्या ठिकाणची तुम्ही कपाशी बघू शकता कशा पद्धतीची हिरवीगार आणि क्वालिटी बाज आहे. आता ही जी कपाशी आहे ही तेच शेत आहे, फक्त जे मधला जो त्याला आपण म्हणतो ना की जो नार आहे त्या नारामधली कपाशी अशा पद्धतीनं लाल झालेली आहे आणि ही जी कपाशी आहे ही जरा माथ्यावर आहे या ठिकाणी वापसा अवस्था राहते आणि चांगल्या प्रकारच्या तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारच्या ह्या कपाशीला बोंड्या लागलेल्या आहे आणि बोंड्या लागलेल्या असूनसुद्धा याला लाल्या रोगाचा जो आपण म्हणतो ना की लाल्या रोगाचा वगैरे प्रादुर्भाव आहे तोसुद्धा या ठिकाणी याला दिसत नाही आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा जे आपली जे जमीन चिबड वगैरे होत असेल तर अशा जमिनीमध्ये आपण शक्यतो कपाशीची लागवड करायची नाही आहे. आणि परत अशी जमीनमध्ये तुम्हाला जर लागवड करायची असेल तर त्या जमिनीचं तुम्हाला व्यवस्थित अगोदर नियंत्रण नियोजन करणं गरजेचं आहे. आता ह्या ज्या ठिकाणी चार पडलेलं आहे त्या ठिकाणी अशी उभी नाली खांदायची आणि त्या नालीमध्ये दगडं वगैरे रोडा भरून परत ती नाली दाबून टाकली की जे जमिनीमध्ये मुरणारं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरतं आणि ते आतल्या जमिनीमध्ये वाहून नेलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चिबड जमिनीचं व्यवस्थापन करू शकता.